आणि एक महत्वाची बातमी, डॉक्टर पल्लवी सापळे तपास समिती ससूनमध्ये दाखल झालेली आहे. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी चौकशी होणार आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, डॉक्टर सापळे समिती ससूनमध्ये दाखल झालेली आहे. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार संदर्भातली चौकशी या त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि त्यानंतर त्या संदर्भातला अहवाल शासनाला सुपूर्द केला जाणार आहे. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय, आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झालेले आहेत. ते आता ससूनमध्ये पोहोचलेले आहेत आणि ससूनमध्ये या संदर्भात ते डीनची भेट घेणार आहेत. तर आपण ही दोन दृश्य पाहतोय. डॉक्टर सापळे समिती ही आता दाखल झालेली आहे रुग्णालयामध्ये आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय, आमदार रवींद्र धंगेकर सुद्धा ससूनमध्ये दाखल झालेत. ससूनच्या डीनची ते भेट घेणार आहेत. घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या जे ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्याची चौकशी होईल. आरोप करण्यात आलेला आहे की तो भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा दानवींची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेला आहे. माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे. मी चौकशी किती वेळ आता आम्ही जाऊ डीन ऑफिस मध्ये त्यावेळी आम्हाला आयुक्त वैद्यकीय शिक्षण उन्होंने ये समिति की गठन की है जिसमें मैं हूँ, डॉक्टर गजानन चव्हाण और डॉक्टर चौधरी छत्रपति संभाजी नगर से, वो आने वाले अभी थोड़ी देर में. और कल्याणी नगर इंसिडेंट के रिलेटेड ससून हॉस्पिटल में जो घटना घटी है उसकी हमें तफ्तीश करनी है कि वो नियम के अनुसार हुआ है कि नहीं, और वही जो उसका रिपोर्ट है वो हम गवर्नमेंट को सबमिट करेंगे. मैम कब तक ये रिपोर्ट? अभी तो हम जाके हमें इन्फॉर्मेशन मिलेगी. हमें आज इन्वेस्टिगेट करने कहा गया है, कब तक चलेगा मैं खुद नहीं कह सकती. अमन भाई आपण दोन दृश्य पाहतोय. डॉक्टर सापळे या आता ससून मध्ये दाखल झालेले आहेत. शासनानं त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे, त्याच्या त्या अध्यक्ष आहेत आणि आता या संदर्भातला तपास त्या करणार आहेत, चौकशी त्या करणार आहेत आणि त्यानंतर हा अहवाल सरकारला दिला जाईल. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय, रवींद्र धंगेकर ससूनमध्ये दाखल झालेले आहेत, डीनची ते भेट घेणार आहेत. आपण ही दोन दृश्य पाहतोय. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये महत्त्वाच्या घटना घडत आहेत आणि त्या संदर्भात आता रवींद्र धंगेकर ससूनच्या डीनची भेट घेण्यासाठी दाखल झाले. अजय तावरे रात्रीचं उठून लाखो रुपये घेतले आणि ह्या रक्तगट चाचणीमध्ये बदल केला आणि तशी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याकडून रिकव्हरी बी पोलिसांनी केली आणि आज त्याची समिती बी या ठिकाणी आली. पण या समितीमध्ये डॉक्टर अजय तावरेंवर अनेक वेळा आक्षेप झाले.